नमस्कार. खरं म्हणजे फारच असं एकदम येऊन इथं बसणं आणि काहीतरी सांगायला सुरुवात करणं हे काही बरं नाही, पण या सगळ्या कलाभिषेक ग्रुपबरोबर ती विवेकराव तुम्ही तिथं आणि मी इथे काही खरं नाही. रणांगणाचा तालमीचा मुहूर्त मागच्या आठवड्यात होणार होता तेव्हा काही मला येता आलं नाही, पण जेव्हा रणांगण बसवायचं आहे आणि 15 एप्रिलला त्याचा पहिला प्रयोग होणार आहे हे मला सौरभनी सांगितल्यानंतर मला खूप बरं वाटलं की एकीकडं मराठी भाषा ही वयाच्या 40-50 पुढच्यांना त्याचा अडचण नाही आहे, परंतु माझ्या घरामध्ये मी पाहतो माझ्या दोन्ही मुलांना मराठी बोलता येतं परंतु मराठी वाचता येत नाही. मराठी वाचतीलही ते, परंतु काय वाचतोय हे त्यांना बाबासाहेब पुरंदरेंचं पुस्तक आठवणीनं आवर्जून माझ्या अनेक मित्रांनी आपापल्या घरांमध्ये आणलं आणि सगळ्यांची ओरड साधारण हीच आहे की हे लक्षातच आलं नाही कधी बाबासाहेब पुरंदरेंची पुस्तकं मुलांनी वाचावीत म्हणून पुण्यातनं खरेदी करून आणली आणि पहिली 1-2 पानं उलटल्यावरच मुलं म्हणतात की ही भाषा कळत नाही आहे आम्हाला, त्यामुळे देवनागरी येतं म्हणून मराठी येतं एवढाच त्याचा अर्थ आहे. मराठी बोलतात, मराठी गाणी कधीतरी ऐकतात, मराठी सिरियल आजी आजोबांबरोबर ती पाहतात, परंतु मराठी आत पोहोचलेला आहे असं वाटत नाही. आणि त्यामुळं हैदराबादच्या तरुण मुलांना म्हणजे या नाटकामध्ये जे काही तरुण मुलं असतील त्यांच्या माध्यमातनं त्या तालमीच्या निमित्तानं काही जणांना आणि हे नाटक पाहायला येणाऱ्या इथल्या तरुण पिढीला यानिमित्ताने नाटक रणांगणासारखा विषय पानिपतचा विषय या सगळ्या गोष्टी कळण्याची मोठी शक्यता याच्यातनं आहे, त्यामुळे खूप बरं वाटलं आणि मी त्याला म्हटलं की या सगळ्या गटाबरोबर ती जोडून घ्यायला मला आवडेल. कारण अशी स्थिती आहे की आपण जर ठरवून प्रयत्न केले नाही तर या सांस्कृतिक वातावरणाशी तुटत चाललेली नाळ ही आणखी तुटत जाणार आहे आणि काही न करता आपोआप होणाऱ्या या गोष्टी नाहीत, त्यामुळं कुठेतरी जेव्हा असे प्रयत्न होतात तेव्हा त्या प्रयत्नांमध्ये आपणही असणं आपलाही खारीचा वाटा उचलणं हे मला योग्य वाटलं. त्याचाच एक भाग म्हणून मी इथे आलो. मी काही फार मोठं माहिती नसलेला इतिहास सांगेल अशातला भाग नाही, परंतु सरोजताईंनी 2 गोष्टी मला सांगितल्या काल फोनवरती. एक तर मराठी भाषा दिनाचं निमित्त सावरकरांचा आत्मार्पण दिन परवाचा कालचा आणि पानिपत या युद्धाची सावरकरांनी त्यांच्या 6 सोनेरी पानांमध्ये शेवटचं सोनेरी पान भारतीय स्वातंत्र्य युद्धाचं आणि त्याच्या आधीचं सोनेरी पान हे मराठ्यांचं जे काही पराक्रम अटकेपार गेला त्याच्याशी पानिपत जोडलेलं आहे, त्याच्यामुळं हे तसे म्हटलं तर वरवर खूप वेगवेगळे विषय पानिपत 1761 सावरकर त्यांचं अंदमान हे सगळं 1911-20 काळातलं या गोष्टींचा तसा वरवर संबंध वाटत नाही, परंतु सावरकर जेव्हा अंदमानात प्रवेश करतात 1911 त्यांना भारतामध्ये आणलं आणि एकाच वेळेस 3 खटले सावरकरांचे सुरू झाले. त्यांना भायखळ्याच्या तुरुंगामध्ये ठेवण्याच्या आधी मुंबई न्यायालयामध्ये हा खटला सुरू झाला. टिळकांचे जे सहकारी होते बाप्टिस्टा त्यांचं नाव, हे सहकारी टिळकांचे ख्रिश्चन असलेले पारशी कुटुंब ख्रिश्चन कुटुंब असं मिश्र कुटुंब असलेलं हे बाप्टिस्टा त्यांचे वकील आणि युक्तिवाद सुरू झाला न्यायालयामध्ये. सावरकरांनी फ्रेंच बंदरामध्ये उडी टाकलेली, दुर्दैवाने कामा मॅडम आणि त्यांचे सहकारी उशिरा पोहोचले त्याच्यामुळे सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवरती फ्रेंच पोलिसाच्या हातून हिसकावून घेऊन ब्रिटिश पोलिसांनी पुन्हा पकडलं, ब्रिटिश सेनाधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा पकडलं. त्यामुळे तेव्हाच्या काळात अशक्य वाटणारी गोष्ट पहिल्यांदा घडून आली की जे युनोचं आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे हेग या ठिकाणी तिथं सावरकरांच्या मित्रांनी खटला दाखल केला की फ्रान्सच्या भूमीवरती एका नागरिकाला इंग्रज कसे काय ताब्यात घेऊ शकतात. त्याच्यामुळं सावरकरांच्या भारतातल्या खटल्याचं सगळा पायाच डळमळीत झाला आणि आश्चर्य वाटावं असे मथळे जगातल्या वृत्तपत्रांनी दिले. 1910-11 या काळामध्ये ज्या पद्धतीनं अनेक ब्रिटिश नागरिकांनी सावरकरांच्या
फ्रान्सला परत पाठवा ही मोहीम राबवली. युरोपामध्ये त्याला प्रचंड पाठबळ मिळालं आणि सावरकरांच्या उडीच्या निमित्तानं ब्रिटिशांची न्यायव्यवस्था इंग्लंडमधली एक आणि भारतातली दुसरी हे जगाच्या समोर आलं. या सगळ्या हकीकती आपण वाचताना मग आपण माझी जन्मठेपकडे हळूहळू पाहतो. मला यानिमित्तानं सांगायचं की सावरकरांच्या मनातले विचार अंदमानामध्ये जे दृगोच्छित झाले की सावरकरांच्या विचारांना एक वेगळी दिशा अंदमानातल्या 10 वर्षांनी दिली आणि या वेगळ्या दिशेचा सर्वोच्च आविष्कार हा सावरकरांच्या अखेरच्या काळात, म्हणजे सावरकरांनी तेव्हा वयाची 70 ओलेंडलेली असताना हे भारतीय स्वातंत्र्ययुद्धाची 6 सोनेरी पाने त्यांच्या डोक्यामध्ये घोळत होती, सावरकरांच्या मनातली तशी शेवटचं शब्दांकन. हे पुस्तक त्यांनी जे पूर्ण केलं ते अत्यंत शरीर जराजर्जर झालेलं असताना ही स्वातंत्र्य समराची पानं, 6 सोनेरी पानं प्रकाशित झालेली होती. याची विचार प्रक्रिया सुरू झाली अंदमानामध्ये आणि अंदमानामध्ये येण्याच्या आधी सावरकरांनी अफलातून वातावरण निर्मिती 10 आणि 11 मध्ये केली होती. काय वातावरण निर्मिती होती ही? की त्यांच्यावरती मी सांगितलं तसं 3 खटले चालू होते. त्या तिन्ही खटल्यांमध्ये केवळ वंदे मातरम नावाच्या प्रतिज्ञेचं पत्रक एका त्यांच्या सहकार्याजवळ सापडलं. तो सहकारी लांबून जॅक्सनच्या खुनामध्ये गुंतलेला होता हा एवढा आरोप. पहा, सावरकरांनी 14-20 पिस्तुलं पाठवली चतुर्भुज नावाच्या आचार्याबरोबरती, पण हे कुठंही कोर्टाला पुराव्यानिशी सिद्ध करता आलं नाही. आणि सावरकरांनी सांगितलं, मुळात इंग्रजांनी मला बेकायदेशीररित्या अटक केलेला आहे, हा खटलाच बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळे मी बचावच करणार नाही. त्यामुळं अशा प्रकारे सावरकरांनी बाजू स्वतःची न लढवता, सावरकरांना मित्रांच्या सल्ल्यानं वकील मिळाले, त्यांनी वकिलांनी ती बाजू लढवली, सावरकरांनी स्वतःचं निवेदन शेवटपर्यंत केलं नाही आणि 2 जन्मठेपेच्या शिक्षा घेऊन सावरकर अंदमानात येतात. अंदमानाला आता काही जण जाणार आहेत, मला वाटतं तुम्ही सगळी मंडळी किंवा आपणही जरूर जा. अंदमानात पाऊल ठेवल्यावरती सावरकरांच्या लक्षात आलं की अत्यंत निराशेच्या गर्तेत सापडलेले राजबंदी त्या ठिकाणी आहेत. बंगालमध्ये प्रचंड प्रमाणात चळवळ ही सुरू झालेली होती, 1857 नंतरही तिची धुगधुगी होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये या बंगाली क्रांतिकारकांना, जे पुढे अनुशीलन समितीचे सदस्य झाले असते, अशा सगळ्या क्रांतिकारकांना मोठ्या प्रमाणामध्ये अंदमानमध्ये आणलं होतं. अंदमानातले हाल, अंदमानाचा सगळा जगापासून तुटलेला संपर्क, सावरकर येण्याच्या आधी अत्यंत निराशाग्रस्त स्थितीत असलेल्या कैद्यांना सावरकर हळूहळू सांगतात की वेडे आहात का तुम्ही, आपण स्वतःच्या स्वार्थासाठी इथे आलेलो नाहोत. या ठिकाणी चोर आणि दरोडेखोरांना देखील आणलं जातं, परंतु आपण मातृभूमीच्या रक्षणासाठी इथे आलेलो आहोत, स्वतःच्या खुशीनं आपण इथे आलेलो आहोत. एक लक्षात ठेवा, आज कितीही हाल वाटत असले, आज कितीही आपल्याला यातना होणार असल्या, तरी देखील हा देश स्वतंत्र होणार आहे आणि स्वतंत्र देशातले नागरिक याच ठिकाणी आपले पुतळे उभे करणार आहेत आणि लांब लांबून लोक या ठिकाणी तीर्थयात्रेला यावेत तसे लोटणार आहेत. हे सावरकरांचे वाक्य होते 1911 मधले. सावरकरांना द्रष्ट का म्हणायचं, तर ते या कारणासाठी, हे लिखित वाक्य आहेत. या लिखित वाक्यांचं स्मरण कुणी करून दिलं? जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनांच्या मदतीनं भारतावरती आक्रमकाच्या भूमिकेमध्ये येत होते, तेव्हा पहिल्यांदा त्यांनी नाविक तळ उद्ध्वस्त केला आणि पहिला भारताचा तिरंगा हा 47 साली लाल किल्ल्यावरती फडकलेला नव्हता, तर 1943 मध्ये अंदमानच्या भूमीवरती त्याच तुरुंगावरती नेताजी बोसांनी फडकावलेला तो तिरंगा होता. नेताजी बोसांचं अत्यंत स्फूर्तीप्रद भाषण 1943 साली अंदमानच्या त्या जेलच्या परिसरामध्ये झालं आणि तेव्हा अंदमानच्या परिसरामध्ये नेताजींनी सावरकरांच्या या वाक्याची आठवण जनतेला करून दिली. ते वाक्य लोकांना देणारे मुळात सावरकर 1911, त्याची स्मरण जनतेला करून देणारे नेताजी बोस, आणि खरोखरच त्याच पद्धतीनं आज जर आपण जरूर त्या ठिकाणी सेल्युलर जेलमध्ये जा, संमेलनाच्या निमित्तानं एका मीठ्या त्या ठिकाणी गेलो आणि केवळ आपल्या डोळ्यातनं अश्रू येतात त्या विस्तीर्ण कोठड्या, ज्या फाशीगृहासमोर सावरकरांची कोठडी येईल अशी रचना करून पूर्ण बराक रिकामी केलेली 47 ते 48 कोठड्या, एकही कैदी त्याच्यात नाही, कारण सावरकरांचा वारा देखील त्या कैद्याला लागता कामा नाहीये.
इतक्या भीषण मनस्थितीमध्ये की त्या लांबच्या 8x10 खोली, तिला एक छोटस गवाक्ष आणि त्याच्यातनं दिसणारा तो सगळा समुद्र, कुठेही माणूस नावाच्या प्राण्याची हालचालही दृष्टीस पडू नये अशी रचना, आणि तिथं 11 वर्ष काढलेली या माणसानं भिंतीवरच्या कविता, ते कोलू, या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. तिथं ध्वनी प्रकाशाचा योजनेतनं ते सगळं दाखवलं जातं, इतिहास राजबंद्यांचा. आणि तिथं सावरकर 1911 साली प्रवेश करतात. 2 जन्मठेपेच्या शिक्षा आणि डी नावाचा बॅच, ज्याच्यावरती डेंजरस असं असतो तो डी बॅच, की हा कैदी अत्यंत धोकादायक पातळीवरचा कैदी आहे, असे सावरकर तिथं येतात. आणि मग एका वेगळ्या विचारविश्वाला प्रारंभ होतो. कसं विचारविश्व बदलतं? शमसुल इस्लाम नावाचा एक दिल्ली युनिव्हर्सिटीतला प्राध्यापक आहे. 8-10 वर्षांपूर्वी हा जो देश तोडो ग्रुप आहे जे एन यूतला, यांचा म्होरक्या म्हणजे शमसुल इस्लाम, विचारवंत म्हणवला जातो. आणि त्यानं अशी काही पुस्तकं प्रकाशित केली आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये मणिशंकर अय्यरांनी मराठी अनुवादाला टाइम्स ऑफ इंडियामध्ये हे असे उतारेच्या उतारे त्यांनी लिहिले की सावरकरांनी भारतीय लोकांची भारतीय राज्यकर्त्यांची माफी मागितली मला अंदमानातनं सोडा म्हणून. एकीकडं सावरकरांचा द्वेष करणारे पराकोटीचे लोक आणि दुसरीकडं सावरकर समजवून घ्यायला कमी पडणारे सावरकरांचे भक्त, याच्यामध्ये कुठेतरी सावरकरांचं चरित्र आहे. आपल्या सगळ्यांना माझी जन्मठेप माहिती असते, नाव आपण ऐकून असतो. स्वतंत्रते भगवती स्तोत्र आपल्याला जयोस्तुते माहिती असतं, सागरा प्राण तळमळाला माहिती असतं. परंतु सावरकरांच्या बदनामीला उत्तरं देण्यासाठी जो अभ्यास पाहिजे, सावरकरांच्या बदनामीला तितक्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देण्यासाठी जी तळमळ पाहिजे ती कुठेतरी कमी पडते. आणि म्हणून पुन्हा एकदा आता सुदैवाने सोशल मीडियामुळे, फेसबुकमुळे, या सगळ्या गोष्टींमुळे जशास तशी उत्तरं दिली जात आहेत आणि ज्याला उजवी चळवळ म्हटली जाते अशा उजव्या चळवळीतनं पण आता सावरकरांचं खरे सावरकर काय आहेत याचा शोध मंडळी घेत आहेत. मला वाटतं हा त्याच एका प्रयत्नातला भाग आहे. इथून पुढच्या काही मिनिटांमध्ये हे सावरकरांचं विचारचक्र अंदमानमध्ये काय होतं, त्यांच्या सोनेरी पानांमध्ये जे त्यांनी सोनेरी पान समाविष्ट केलं तो मराठ्यांचा जरीपटका अटकेपार फडकला म्हणजे काय होतं, आणि याच्याशीच जोडला गेलेला आपला हा पानिपतचा इतिहास आपल्याला काय सांगून जातो, या सगळ्या गोष्टी मला वाटतं पुढच्या एक 25-30 मिनिटांमध्ये मी सांगतो. मी मगाशी म्हटलं तसं या प्रस्तावनेनंतर सावरकर आता अंदमानला येतात. याच्या आधीचे सावरकर हे लंडनमध्ये 100-200 तरुण मित्रांचं केंद्र उभे करणारे सावरकर होते. वय काय, वयाच्या 20व्या वर्षी सावरकर लंडनला जातात. श्यामजी कृष्ण वर्मांची एक शिष्यवृत्ती त्यांना मिळते. कुणाच्या पत्रांनी मिळते? लोकमान्य टिळक लिहितात की हा मुलगा नोकरी करणार नाही ब्रिटिशांची एवढी मला खात्री आहे आणि हा तुमच्या शिष्यवृत्तीला लायक आहे. श्यामजी कृष्ण वर्मांनी स्वतःच्या कर्तृत्वाने लंडनच्या मध्यभागी चांगलं स्थान निर्माण केलं होतं. इंडिया हाऊस नावाची इमारत त्या ठिकाणी त्यांनी बांधली होती. सावरकर तिथे प्रवेश करतात आणि अक्षरशः एखादं मोहोळ लागावं त्याप्रमाणे अत्यंत बुद्धिमान आणि प्रतिभान तरुण सावरकरांच्या भोवती एकत्र येतात. विचार करा, वय 20-21 वर्षांचं वय, लंडनसारखी परकीय भूमी, इंग्रजी जेमतेम सुधारून त्या ठिकाणी गेलेले आणि त्या ठिकाणी देशातनं आलेले, पंजाब आहे, बंगाल आहे, गुजरात आहेत, वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरचे अत्यंत प्रतिभान विद्यार्थी सावरकरांच्या भोवती जमतात. ज्यानं रशियन क्रांतीचा पाया 1917 रचला असा लेनिन आणि त्याचा शिष्य स्टॅलिन हे देखील सावरकरांच्या, तेही लंडनमध्ये होते. हकललं होतं त्यांना रशियातल्या झार राजवटीनं, क्रांतीची केंद्र शोधत होती आणि जगभरातले क्रांतिकारांचा अड्डा होता पॅरिस आणि लंडन. आणि या पॅरिस आणि लंडनमध्ये सावरकरांच्या अभ्यासवर्गांना ही कम्युनिस्ट मंडळी देखील येऊन बसायची. सावरकरांच्या भोवती जमलेले मदनलाल धिंगरा असतील, सेनापती बापट असतील, व्ही अय्यर असतील, मॅडम कामा असतील, प्रत्यक्ष श्यामजी वर्मा असतील, कितीतरी नावं अशी होती. या सगळ्यांना मिळून सावरकरांनी दीक्षा दिली आणि अभिनव भारतचं काम हे युरोपामध्ये सुरू झालं. जगभरामध्ये अभिनव भारतचे लोक जायला लागले, क्रांतिकार्यासाठी प्रसार करायला लागले. आणि तेव्हा इंग्रजांच्या लक्षात आलं की हा साधा तरुण नाही. आणि मग त्यांना मदनलाल धिंगराच्या केसनंतर त्याची खूपच नाव झालं, या इंडिया हाऊस बदनाम झालं तशा अर्थाने इंग्रजांच्या लेखी, त्याला ताळं लागलं, सावरकरांना हकलण्यात आलं. निरंजन पालच्या घरी सावरकर जातात,
म्हणजे बिपिनचंद्र पालांचा मुलगा, तो काही दिवस सावरकरांना आश्रय देतो. प्रकृती खंगलेली, खिशामध्ये पैसे नाहीत, आणि मग ब्राइटनच्या त्या समुद्रधुनीवरती सावरकरांना हवा पालट व्हावा म्हणून निरंजन पाल त्यांना घेऊन जातो, चालवत नाही या माणसाला, आणि समुद्राला पाहून ती कविता सुचते, नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. अशा सावरकरांना कैदेमध्ये घातलं जातं. फ्रान्समध्ये ते उडी मारून बाहेर पडतात. ती उडीचा प्रयत्न फसतो, परंतु हेगच्या न्यायालयामध्ये खटला जातो. आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी खूप मिळते इंग्रजांच्या अत्याचाराला. सावरकरांचा हेतू मुळात तोच असतो. न्यायालय चुकवणं किंवा अटक चुकवणं हा त्यांचा भाग नसतो. त्यांनी तर आपल्या सहकाऱ्यांना सांगितलेलं असतं, अरे वाटेल त्या गोष्टी करा, सरळ माझ्या नावावरती तुम्ही सांगून टाका की आम्हाला विनायक दामोदर सावरकर यांनी या कटामध्ये अडकवलं आहे, तुम्ही सुटा, मला याच्यामध्ये अडकवा, माझी परवा तुम्ही करू नका. हे त्यांनी खुलेआम आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलेलं होतं. असे सावरकर 2 जन्मठेपीच्या शिक्षा घेऊन या पार्श्वभूमीवरती अंदमानामध्ये येतात, आणि 4 ते 5 मोठमोठ्या गोष्टी त्यांच्यासाठी तिथे जणू वाट पाहत असतात. नंबर 1, सावरकरांच्या लक्षात येतं की या ठिकाणाहून बाहेर पडताना आता थोडीशी रणनीती आपण बदलली पाहिजे. सावरकरांनी निर्माण केलेल्या क्रांतीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की बापट जेव्हा इकडे आले भारतामध्ये, तेव्हा बापटांच्या बरोबर ती बॉम्बचं तंत्रज्ञान भारतामध्ये आलं आणि बापटांनी ते पंजाब आणि बंगालमध्ये नेलं. खुदिराम बोसनी बॉम्ब फोडला, कुठून ही विद्या आली? ही बापटांनी दिलेली विद्या होती. अनुशीलन समितीचं काम सुरू झालं आणि इंग्रजांच्या लक्षात यायला लागलं की सावरकरांच्या अभिनव भारतनी आणि त्यातनं प्रेरणा निर्माण केलेल्या गदर पार्टीनं, लाला हरदयाळ सिंगच्या, भारतामध्ये अनेक ठिकाणी क्रांतिकारकांचे काम सुरू झालेलं आहे. आणि मग झक मारत त्यांना राजकीय सुधारणा द्याव्या लागल्या. राजकीय सुधारणा या केवळ आंदोलनातनं आणि विधायक मार्गाने आलेल्या नाहीत, एक मोठी शक्ती क्रांतिकारकांची उभी राहिली आणि त्यातनं या सगळ्या राजकीय सुविधा भारतामध्ये द्याव्या लागल्या. आणि मग तो मॉन्टेग्यू चेम्सफर्डचा कायदा आला, आम्ही भारतांना स्वातंत्र्य देऊच परंतु आम्ही त्यांची टप्प्याटप्प्यानं तयारी करून घेऊ, पहिल्यांदा प्रांतिक विधानसभा, मग केंद्रीय विधानसभा, मग निवडणुका, मग संधी राजकारण, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या. सावरकरांच्या लक्षात आलं की आता इथून पुढे जर आपण बाहेर पडलो तुरुंगाच्या तर आपल्याला केवळ शस्त्र आणि शस्त्राने स्वातंत्र्य मिळेल असं करून चालणार नाही, तर आपल्याला विधायक अर्थाने देखील लोकांचा लढा उभा करावा लागेल. दुसरी गोष्ट त्यांच्या लक्षात आली की इथे सगळा तशा अर्थाने एक मिनी इंडिया निर्माण झालेला आहे. आणि मग या मिनी इंडियामध्ये त्यांना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट अशी की या ठिकाणी एकात्मतेचं चित्र त्यांना दिसत नव्हतं. काही येणारे कैदी बातम्या असे आणत होते की या आंध्रामध्ये, तेव्हा संयुक्त आंध्र आम्हाला वेगळा हवा असं म्हणून आंध्र माता की जय अशा घोषणा दिल्या गेल्या. आणि काही कैदी जेव्हा त्यांना सांगायला लागले की आंध्र प्रदेशामध्ये आंध्र माता की जय असे म्हणतात, तेव्हा सावरकर त्यांच्या भावाला तुरुंगातनं पत्र लिहितात. त्यामध्ये ते 2 परिच्छेद यावरती लिहितात की आंध्र माता की जय ही कोणती नवीन गोष्ट आपण शिकतो आहोत, अमार बंगला हा कोणता, सोनार बंगला असू दे परंतु हा हिंदुस्तानचा बंगला आहे, हा हिंदुस्तानचा आंध्र प्रदेश आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट त्यांच्या लक्षात आली की त्या ठिकाणी जेव्हा कैद्यांची शिरगंटी सुरू झाली एका मोठ्या जनगणनेचा भाग म्हणून की कोणत्या धर्माचे किती कैदी आहेत, तेव्हा आर्य समाजी कैदी, शीख कैदी हे आपला धर्म हिंदू न सांगता आम्ही आर्य समाजी आहोत, शीख आहोत असे सांगायला लागले. आणि सावरकरांना मग त्यांचा अभ्यासवर्ग घ्यावा लागला. सावरकरांना अक्षरशः त्यांना सांगावं लागलं की हे तुम्ही कंसामध्ये लिहा, शीख आहे, आर्य समाजी आहे, आपण हिंदू म्हणूनच आपलं नाव नोंदवलं पाहिजे. पुढच्या सावरकरांच्या विचारातील दिशा अशी तुरुंगामध्ये नक्की निर्माण होत होती. न्याय व्यवस्था ब्रिटनमध्ये एक आहे, भारतामध्ये एक आहे आणि अंदमानात तर ती शिल्लकच नाही. तिथे कोणत्याही प्रकारे अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग अशा कैद्यांची रचनाच नव्हती. सरसकट सगळ्या कैद्यांना बारीच्या विक्षिप्त स्वभावानुसार वाटेल ते हाल त्यांचे केले जायचे. तो इंदूभूषण राय नावाचा तरुण मुलगा बंगालमधनं आलेला, त्या इंदूभूषण रायला तर अक्षरशः म्हणजे त्याला मृत्यूपत करावा लागला. नानी गोपाळ नावाचा तरुण मुलगा, त्यांनी अन्नधान्य अन्नाचा त्याग केला आणि तो उपोषणाला बसला की माझ्याच्याने आता हे पुढचे हाल सहन होणार नाहीत, मला माझ्या शिक्षेची तरतुदीचा विचार झालाच पाहिजे. त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टी होता होता सावरकरांच्या सहकाऱ्यांनी, हेतीलाल वर्मा त्यांचं नाव, थेट राजबिहारी घोषांना पत्र पाठवलं, सुरेंद्रनाथ बॅनर्जींना पत्र पाठवलं बंगालमध्ये. आणि मग अंदमानामध्ये किती हालापिष्टा चाललेल्या आहेत, जन्मठेपेच्या कैद्यांना कसं गुराप्रमाणे वागवतात हे सरकारच्या समाजाच्या लक्षात आलं. तोपर्यंत सगळा भारत शांत होता.
कुठेतरी आवाज येत होता की सावरकर बंधूंना सोडा, बघा हा नारायणराव सावरकर जेव्हा सावरकर जन्मठेपेची शिक्षा भोगत होते तेव्हा कलकत्त्याची राजधानी दिल्लीला आणायची होती, कारण कलकत्त्यामधलं सगळं वातावरण अनुशीलन समितीच्या लोकांनी बिघडवून टाकलं होतं. तो जो तेव्हाचा गव्हर्नर जनरल होता हर्डिंग्स, त्याची मोठी मिरवणूक दिल्लीच्या रस्त्यावर निघाली, हत्तीच्या अंबारीमध्ये तो बसला आणि त्याच्यावरती बॉम्ब पडला. हा बॉम्ब टाकण्यामध्ये सावरकरांच्या धाकट्या भावाचा हात आहे याचं कारण तो कलकत्त्याला शिकत होता म्हणून त्यालाही तुरुंगामध्ये टाकलं. आधीच सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव अंदमानला आले होते. बाबाराव अंदमानला आल्यावरती त्यांच्या शिक्षेमध्ये असा उल्लेख होता आणि विनायकरावांच्याही शिक्षेमध्ये उल्लेख होता, केवळ जन्मठेप नाही तर घरादाराची जप्ती झाली पाहिजे. जप्ती हा शब्द होता आणि त्या जप्तीचा अर्थ शब्दशः घेऊन अक्षरशः सावरकरांच्या वहिनीला आणि सावरकरांच्या बायकोला नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढलं होतं. सावरकरांच्या सासऱ्यांनी सावरकरांच्या बायकोचा सांभाळ करायचं ठरवलं म्हणून ती त्यांच्याकडे गेली, परंतु सावरकरांच्या वहिनीची मात्र अन्नान्न दशा झाली आणि नारायणराव सावरकर तुरुंगामध्ये, बाबाराव म्हणजे गणेश सावरकर अंदमानमध्ये आणि विनायकराव सावरकर देखील अंदमानमध्ये, असे तिघही भाऊ तुरुंगात असताना या यशोदा वहिनीची जी काही दशा झाली तिचं कुठेही आपल्याला इतिहासामध्ये आज कुठेही उल्लेख सापडत नाही. सावरकरांना स्वतःचा बंधू अंदमानमध्ये आहे हे देखील बऱ्याच उशिराने कळतं आणि एखाद्या विजयाचा धक्का बसावा तसं गणेशरावांना म्हणजे बाबारावांच्या समोर जेव्हा तात्याराव जातात त्या अंदमानच्या तुरुंगामध्ये, हजारो मैल भारतापासून लांब जिथं जमिनीचा मागमूसही दिसत नाही अशा एकांतामध्ये हे दोन भाऊ एकमेकांना बघतात तेव्हा बाबाराव म्हणतात, अरे तात्या तू इथे कसा आला, तू स्वराज्याचं काम करत असशील या आशेवरती मी या हालापेष्टा इथे भोगत होतो, पण तूच इथं आल्यावरती आता स्वातंत्र्याचं काम तिथे कोण करत असेल. भावांनी एकमेकांची हालापेष्टा विचारली नाही, एकमेकांचं ख्याली कुशाली विचारली नाही, त्या दोघांना काळजी होती की आपण दोघेही इथे आहोत, मग क्रांतिकारी भारतामध्ये आता कोण करीत असेल. सावरकरांच्या विचारांचं चक्र या ठिकाणी असं सुरू होतं की त्या ठिकाणी निर्माण आलेले जे कैदी होते मुस्लिम धर्माचे पठाण वंशाचे, ते बऱ्याच हिंदू राजकैद्यांना हिंदू कैद्यांना बाटवून घेण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग सावरकरांनी बायबल वाचायला सुरुवात केली, योगवशिष्ठ वाचायला सुरुवात केली, योगवशिष्ठ ग्रंथाची पारायणं सावरकरांनी केली. तोपर्यंत सावरकरांचं काम इतकं क्रांतिकार्यामध्ये मुरलेलं होतं की तेच त्यांना ईश्वराचं काम वाटायचं, त्यामुळे आध्यात्मिक मार्गाला सावरकर मुळात कधी लागलेच नाही. त्यांनी वाचलेलं पहिलं आणि शेवटचं पुस्तक या अध्यात्माचं असेल म्हणजे योगवशिष्ठ, आणि त्यातलं जे वैज्ञानिक पद्धतीनं जी काही योगांची उत्पत्ती दिलेली आहे त्यातनं त्यांच्या लक्षात आलं की या एक मोठा वैज्ञानिक पाया याही आपल्या तत्वज्ञानाला आहे. बायबल वाचायला सुरुवात केली, कुराण वाचायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इस्लाममध्ये जे काही आज प्रकारच्या गोष्टी शिरलेल्या आहेत, इस्लाममध्ये जी बाटवाबाटवी आहे, काफरांचा द्वेष आहे, रक्तरंजित इतिहास आहे, याची मुळे कुठेतरी त्या धर्माच्या शिकवणुकीमध्ये आहेत. आणि मग त्यांनी परखडपणे सांगायला सुरुवात केली की हिंदू म्हणूनच आपण या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे, शीख आर्य समाजी हे भेद नकोच, हिंदू म्हणूनच आपण नाव नोंदणी केली पाहिजे. धर्मांतराचे प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी हळून पाडले. त्यांच्या लक्षात आलं की चोरी आणि दरोड्याच्या आरोपाखाली आलेले जी मंडळी त्या ठिकाणी आहेत या सगळ्या मंडळींमध्ये निरक्षरतेचं प्रमाण मोठं आहे, त्याचा फायदा इंग्रज अधिकारी घेतात, त्याचा फायदा इतर कैदी घेतात, त्यामुळे त्यांनी साक्षरतेचे वर्ग उघडले. ग्रंथालयाची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केली. या सगळ्या कैद्यांना जेव्हा भेटायला नातेवाईक यायचे तेव्हा ते सांगायचे की घरून एक पुस्तक तुम्ही मागवा. या कैद्यांच म्हणजे त्यांना सोलापूरला नंतर त्यांची मिरवणूक निघाली, मृत्युंजय त्यांचा दिन साजराला, सावरकर जर सुटले 50 वर्ष तुरुंगात राहिले असते तर गेले कधी 10 निकाल लागला. सावरकर तसे बाहेर कधी आले असते 1960 साली. मग 1960 साली महाराष्ट्रातल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलं की अरे 1960 साली झाले, ब्रिटिश तर गेले परंतु सावरकर मात्र जिवंत आहेत. आणि मग सावरकरांचा मृत्युंजय दिनाचा गौरव महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. अशाच एका गौरवाची शोभायात्रा सोलापूरला निघते आणि सोलापूरला एक कैदी एक साधा झेंडूच्या फुलांचा हार घेऊन सावरकरांच्या गाडीच्या मागे धावतो आणि बाबू बाबू बॅरिस्टर बाबू म्हणतात सावरकरांना, बॅरिस्टर बाबूंच्या गळ्यामध्ये हार घालतो. हा अट्टल गुन्हेगार सावरकरांनी त्याला साक्षर केलं होतं, तो त्यांना इतक्या वर्षानंतर सोलापूरला भेटला. असे अनेक गुन्हेगार सावरकरांनी त्या ठिकाणी साक्षर केले. म्हणजे त्या सगळ्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर एकीकडे अत्यंत भीषण मनस्थिती, आपलं स्वतःचं काय होणार, बायकोचा थाव ठिकाणा नाही, वहिनीचं काय झालं माहिती नाही, तोपर्यंत भावाचा तपास लागलेला नव्हता,
आणि म्हणजे काय त्या अंदमानच्या त्या तुरुंगामधल्या भाज्या, अंदमानच्या तुरुंगातलं अन्न, अंदमानच्या तुरुंगामधल्या शिक्षा, हे सगळं त्या ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. हजारो किलोमीटर पाण्यातनं प्रवास करून जेव्हा बोटी अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तिथं जातात तेव्हा लक्षात येतं की इतक्या दूर आल्यावरती त्याला काळं पाणी का म्हणतात. ते सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं होतं त्याच्या समोर त्यांना जे दृश्य दिसायचं ते होतं फाशीगृहाचं. आणि तिथे हम करे सो कायदा, कैदी जे फाशी देण्यासाठी कैद्यांची मुदत संपली की त्यांना फाशीची शिक्षा ही तिकडूनच आलेली असायची आणि त्या कोठडीमध्ये त्यांना दिसेल अशा पद्धतीनंच फाशी दिलं जायचं. संपूर्ण बराकीमध्ये सावरकरांची खोली आपण तिथे जाऊन पाहाल तर शेवटची, त्याच्या त्या त्या खोलीलाही बाहेर आल्यावरती कठडा नाहीच, पूर्ण पुन्हा लोखंडी जाळी लावलेली आणि मग बाकीच्या बराकी सुरू होतात. त्याची रचना अशी की मध्यभागी एक मोठं केंद्र आणि त्या केंद्राला फुटलेल्या फांद्या अशाव्यात तशा 12 फांद्या, त्यातल्या एका फांदीच्या शेवटच्या कोठडीत सावरकर आणि 11 वर्ष तिथली ती काळ्या पाण्याची ती शिक्षा. सावरकरांच्या दिनक्रमामध्ये पहाटे 5 वाजता उठतात आणि सावरकर किती विस्मयकारकतेनं आपल्या दिनक्रमाचं वर्णन करतात, जणू काही या शिक्षेचा आपल्याला विसर पडला आहे. सावरकर सांगतात की मी माझ्या मनातनं काढून टाकलं की मी काळ्या पाण्याला आलेलो आहे, काही पक्षी बाहेर ओरडायचे आणि मी समजायचो की मी एका तपोवनामध्ये आहे आणि तपोवनात पक्ष्यांच्या किलबिलीनंतर मला उठवलं जातं पहाटे 5 वाजता. देहधर्म, देहधर्म हा असतोच, त्याच्यामुळं तो उरकताना वास येतो किंवा तो उरकताना मला सुविधा मिळत नाही ही तक्रार कशाला. परमेश्वरानेच अशी योजना केलेली आहे की देहाबद्दलची माझी आसक्ती गळून जावी आणि त्याप्रमाणे मी या वातावरणात वाढतो आणि मग थोडीफार कष्टाची कामं करून मी उदरभरण नोहे म्हणून त्या जेवणाला बसतो. सावरकर हा सगळा शिक्षेचा भाग, हा हालापेष्टांचा भाग ज्ञानेश्वरांनी जसा आपल्या आयुष्यातनं काढून टाकला होता ना, तुम्ही वाचा ना ज्ञानेश्वरी, एकाही ओवीमध्ये त्या समाजाने ज्ञानेश्वरांना किती त्रास दिला याची एकही ओवी ज्ञानेश्वरीमध्ये सापडत नाही. तसं सावरकर वर्णन करताना त्या हलापेष्टा सगळ्या बाहेर काढतात आणि एक आध्यात्मिक पातळीवरती जाऊन आपल्या दिनक्रमाचं वर्णन त्या ठिकाणी करतात. हा जो शमसुल इस्लाम मी मगाशी उल्लेख केला प्रस्तावनेमध्ये, हा शमसुल इस्लाम असं म्हणतो की सावरकरांनी माफीची याचना करणारी अनेक पत्र इंग्रजांना लिहिली. आता सावरकरांना जर ही माफीची पत्र लिहायची असती तर माझी जन्मठेप नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी त्याचे उतारेच दिले नसते, त्यांनी ही गोष्ट लपवली असती. धनंजय किराणनी सावरकरांचं अप्रतिम चरित्र लिहिलंय, किराणनी 6 चरित्र लिहिली, पण किराणच्या चरित्राला कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही कारण त्यांनी ती चरित्रकाराला दाखवून ती चरित्र लिहिलेली आहेत. किराणनी सावरकरांचं चरित्र सावरकरांना दाखवून लिहिलेलं आहे, आंबेडकरांना भेटून आंबेडकरांशी चर्चा करून आंबेडकरांचं चरित्र लिहिलं, टिळकांचं चरित्र त्यांच्या पश्चात लिहिलं, फुलेंचं चरित्र त्यांच्या पश्चात लिहिलं, परंतु पद्मविभूषण हा त्यांना भारत सरकारच्या काँग्रेस सरकारनं दिलेला किताब आहे धनंजय किराणा. कुणीही त्यांच्या लिखाणावरती आक्षेप घेत नाही, अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं पुरावे देत केलेलं लिखाण आहे. हे चरित्र आपण वाचलं पाहिजे. या चरित्रामध्ये सावरकरांच्या या सगळ्या अंदमानातल्या यात्रेचे उल्लेख आहेत. आणि मग सावरकर 3 वेळा त्यांनी पत्र लिहिली साधारणपणे. पहिल्या पत्राचा विषय असा होता की कैद्याची 2 ते 3 वर्षांची शिक्षा सक्त मजुरीची जेव्हा अंदमान कारागृहातली संपते तेव्हा त्याला परवानगी दिली जायची की अंदमानच्या बाहेर जी भूमी आहे म्हणजे अंदमान बेट ज्याला म्हणतात तिथे त्याला घर करून राहता येत असे. त्याला आपल्या बायका मुलांना देखील भारतातनं बोलावण्याची परवानगी असे आणि तू त्या बेटावरती राहा, घर करून राहा, बंद्याचे काही किरकोळ नियम पाळावे लागतील परंतु कारागृहातनं आणि त्या हालेपेशातनं मुक्तता होऊन त्याला कुटुंबियांबरोबर ती अंदमानच्या भूमीवरती घर करून राहायची परवानगी मिळत असे. ती परवानगी सावरकरांना नाकारली. सावरकरांनी सनदशीर मार्गाने नियमांचा आधार घेत आपल्याला बाहेर घर करून राहण्याची परवानगी मिळाली असं पहिलं पत्र ब्रिटिश सरकारला पाठवलं. सावरकरांच्या हालापेष्टांमध्ये खंड पडत नव्हता. वास्तविक पाहता कैद्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार आणि कैद्यांनी केलेल्या गुन्ह्यानुसार त्यांना त्या ठिकाणी शिक्षा दिल्या जायच्या. अंगाने भरभक्कम असलेल्या कैद्यांना, चोर दरोडेखोरांना ते कोलू पिशण्या, कोलू फिरवण्याचं, काथ्या कुटण्याचं काम दिलं जायचं. सावरकरांसारख्या माणसाला देखील बॅरिस्टर ही पदवी असताना देखील हे काम महिनोनुमहिने दिले जात होतं, सगळ्या नियमांची धज्जी उडवून दिलं जात होतं. सावरकर त्याविरुद्ध आवाज उठवतात की नियमाप्रणे तुम्ही आता मला खरं म्हणजे कारकून करायला हवं, लिखाणाचं काम द्यायला हवं, गोदामाच्या
निरीक्षकाचं काम द्यायला हवं, परंतु तुम्ही मला अजूनही कोलूच्याच घाण्याला जुमता आहात. सावरकरांनी निषेध व्यक्त केला, पत्र लिहिलं सरकारकडे. तिसरं पत्र सावरकरांनी लिहिलं की तुम्ही इंग्लंडमध्ये जेव्हा राज्यारोहण होतं तेव्हा अनेक कैद्यांना सुटका देतात, एक महिन्यानी त्यांची शिक्षा कमी करतात, प्रत्येक वर्षाकाठी एक महिना, असं करत सावरकरांची पहिली शिक्षा तर 12 महिन्याची तिथंच कमी झाली असती. माझा तुम्ही एक दिवसही कमी करत नाही. मी सगळे कैद्यांचे नियम पाळतो आहोत, मग हा अन्याय माझ्यावरती का, सावरकर विचारतात. आणि जेव्हा सरकारकडनं विचारणा होईल अशी त्यांना शक्यता वाटते तेव्हा ते त्याचाही खुलासा करतात की तुम्ही जर मला सोडलं तर तुम्ही आता राजकीय सुधारणा भारतामध्ये लागू केलेल्या आहेत, या राजकीय सुधारणांचा फायदा उठवून मी क्रांतिकारकाचा मार्ग सोडून निश्चितपणे या सुधारणांच्या बाजूने जनमत जागृत करेल आणि विधायक चळवळ हातामध्ये घेईल. यामध्ये कुठेही सावरकरांच्या मनामध्ये शरणागती असा भाव नव्हता, परंतु क्रांतिकारकाचं त्यांना एका मर्यादा माहिती होती, त्यामुळे ते ब्रिटिशांना सांगतात की मी काही क्रांतिकार्यच करेल असं तुम्ही समजू नका, मी विधायक मार्गाने देखील या सत्तेविरुद्ध आवाज उठवू शकतो. अशा आशयाची पत्रं माझी जन्मठेपमध्ये देखील आपल्याला सापडतात. भूमिका कुणी बदलली नाही मला सांगा. गांधीजींनी जेव्हा सावरकरांनी पहिली होळी पुण्याला कधी गेलात तर आत्ता गरवारे कॉलेजच्या शेजारी छान सावरकर स्मारक पुणे महानगरपालिकेने बांधलेलं आहे. ज्या ठिकाणी सावरकर फर्ग्युसनचे विद्यार्थी असताना त्यांनी कपड्यांची होळी पेटवली. बघा हा बंगालची फाळणी झालेली 1905 काळ आणि सावरकर पुण्यातल्या विद्यार्थी नेत्यांची सभा बोलावतात आणि नची केळकर त्या सभेला जातात. टिळकांचे भक्त तेव्हाचे अनुयायी जवळपास आणि टिळकांचे सहकारी देखील. आणि मग सावरकर असं ठरवतात की आपण विदेशी कपड्यांची होळी करायची. फर्ग्युसनमध्ये शिकायला आलेले नाशिकहून, वय वर्षे 16-17, आणि फर्ग्युसनमध्ये शिकताना विद्यार्थ्यांना गोळा करून परदेशी कपड्यांची होळी करायची. ती होळी कशी करायची? वाजत गाजत कपडे मिरवणुकीनं त्या नदीच्या काठावरती आणायचे. आणि मग ही कल्पना टिळकांना सांगायला सावरकर स्वतः टिळकांकडे जातात. टिळकांचं अशा तरुणांकडे लक्ष होतं. टिळक वयाच्या 60 चाललेले, सावरकरांचा उदय होतोय दोघंही पुण्यामध्ये, आणि टिळक सावरकरांना प्रोत्साहन देतात, जरूर तुम्ही कपडे गोळा करा, मी येतो तुमच्या होळीला काडी लावायला. आणि मग ठरल्याप्रमाणे सावरकर रे मार्केट म्हणजे आत्ता फुले मंडई जी आहे तिथून ते कपड्यांचा ट्रक निघतो. भरपूर लोक कपडे देतात, परदेशी कपडे. आणि मग इकडे प्रचंड पोलिसांचा प्रचंड दबाव टिळकांवरती येतो की आता तुम्ही त्या नदीच्या काठी होळी करू नका, इथेच कुठे तिथे होळी करा, पण टिळक साहेब तुम्ही भाषण तिथं देऊ नका. आणि यांनी गाजावाजा केलेला सावरकरांनी सगळ्या पुण्यामध्ये की होळी पेटणार आणि होळीला पेटलेल्या होळीला साक्ष ठेवून टिळक त्या ठिकाणी भाषण करणार. आणि टिळक म्हणायला लागले की मुलांनो होळी पेटवा, भाषण मी केसरीवाड्यात देतो. तेव्हा सावरकर टिळकांना सांगतात की असंच जर करायचं होतं तर मग एवढ्या मोठ्या मिरवणुकीनं आपण कपडे इथं आणलेच कशाला. ते काही चालणार नाही टिळक महाराज, तुम्ही आता भाषण इथंच केलं पाहिजे. सावरकर वय वर्ष 16-17 असलेला हा मुलगा टिळकांना पुण्यामध्ये भाषण करायला भाग पाडतो. हे बघा, आता याचा विरोध कोण करतात हे माहिती नसतं. गांधीजी गांधीजी म्हणतात की ही हिंसा आहे. परदेशी कपड्यांची होळी करणं ही प्रत्यक्ष कापडाची हिंसा आहेच, पण आपल्या मनातल्या विचारांची हिंसा आहे. आपण बहिष्कार टाकणं, बहिष्कार शब्द गांधीजींना मान्य नव्हता. बहिष्कार हा शब्दच हिंसेचा निदर्शक आहे असं ते म्हणत होते. गांधीजींनी 1906 अशी भूमिका घेतली की परदेशी कपड्यांची होळी ही हिंसा आहे. याच गांधीजींनी पुढे 1920 स्वतःच कपड्यांची होळी करण्यासाठी सगळ्या भारताला आवाहन केलं. नाही विचारांमध्ये बदल झाला, त्यांना नाही वाटलं की अरे आपला तो मार्ग चुकीचा होता. हे प्रतिकात्मक आहे, होळी करणं, दहन करणं हे लोकांच्या मनातल्या सगळ्या रागाला, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आहे. गांधीजींनी भूमिका बदललेली चालते, नेहरूंची भूमिका बदलती ती चालते, सावरकरांनी जर भूमिका बदलली तर तो मात्र देशद्रोह ठरतो. हे 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 लक्षात घ्यायला पाहिजे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि हे उकलून दाखवलं पाहिजे. ज्यांची तीन भाऊ तुरुंगामध्ये आहेत, वहिनी परागंदा झालेली, बायको सासऱ्यांच्या घरी, चुलीवरचं भांडं देखील इंग्रजांनी नेलं, आणि ज्या माणसाला स्वतःची इस्टेट, स्वतःचं घरदार हे स्वतःच्या हयातीमध्ये सावरकर बंधूंना मिळालं नाही, हे आत्ता 1995 युतीचं सरकार आल्यावरती सावरकरांचं जे जे घर लिलावामध्ये ब्रिटिशांनी विकलं होतं ते पुन्हा सरकारने ताब्यात घेतलं. 300 रुपयांची पेन्शन, किती 300 रुपयांची. स्वातंत्र्य मिळालं, संसदेनं ठराव केला स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्ती वेतन आपण देऊन करू, यादी निघाली.
महाराष्ट्र सरकारच्या यादीमध्ये सावरकरांचं नाव पाहून नेहरू चिडले आणि सावरकरांना पेन्शन द्यायची नाही असं ठरवलं, कारण सावरकर स्वातंत्र्यसैनिक नाही. हे एवढे हाल. सावरकरांना पेन्शन कधी मिळाली? जे 1963 नेहरू गेल्यावरती, 62-63 नेहरू गेले आणि काँग्रेसमधले त्यांचे सहकारी श्री प्रकाश महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आले. काँग्रेसमध्ये अनेक पुढारी सावरकरांना दैवत मानत होती. बाळासाहेब खेर म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, हे तर सावरकरांचे भक्त होते. अनेक कम्युनिस्ट नेते सावरकरांचे भक्त होते. मानवेंद्र नाथ रॉय, ज्यांनी कम्युनिस्ट चळवळीचा पाया घातला, हे सावरकरांचे चाहते होते विद्यार्थी दशेतले. श्री प्रकाश राज्यपाल असताना त्यांनी लालबहादूर शास्त्रींची मदत घेतली आणि या दोघांनी मिळून सावरकरांना पेन्शन दिली वयाच्या 70 मध्ये. हा विचार केला पाहिजे की असा माणूस माफी देऊन बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करेल का? त्यामुळं माझी जन्मठेप हे पुस्तक वाचताना या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. आणि मग सावरकर या ठिकाणी कैदेत असताना मी जसं म्हटलं तसं पहिलं काम त्यांनी सुरू केलं हे कैद्यांच्या साक्षरतेचं, आपण हिंदू आहोत या मंत्राचं भेदाभेद विसरून आपण आलं पाहिजे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जातीयता हा अडसर आहे. आणि मग त्यांनी ते जात पात विरोधी मंडळाचंही काम त्यांनी कैद्यांमध्ये सुरू केलं. एकीकडे कैद्यांना साक्षर बनवलं, ग्रंथालय चालवलं, दुसरीकडे राजबंध्यांना घेऊन लढा उभारला त्यांनी. पहिल्यांदा त्यांनी अन्न सत्याग्रह सुरू केला आणि त्याची दखल ब्रिटिश सरकारला घ्यावी लागली. एक कमिशन त्या ठिकाणी अंदमानला आलं की काय हालापेष्टा होत आहे त्या कैद्यांच्या ते पाहण्यासाठी. आणि मग विठ्ठलभाई पटेलांनी केंद्रीय सरकारमध्ये ठराव आणला आणि त्यांनी सांगितलं की अंदमानच्या सावरकर बंधूंना तुम्ही कधी सोडणार, सगळ्या कैद्यांना सोडलं, या दोघांना का सोडत नाही. काँग्रेसच्या प्रांतिक परिषदांनी ठराव केला, त्याचा दबाव गांधीजींवरती आला आणि गांधीजींनी यंग इंडियामध्ये एक आग्रहलेख लिहिला की आता सोडा सावरकरांना. या सगळ्याचा परिणाम म्हणून सावरकरांना 1921 साली म्हणजे 10-11 वर्षानंतर अंदमानातनं सोडण्यात आलं. आणि मग ते रत्नागिरीचं पर्व, रत्नागिरीचे ते पुन्हा 14 वर्षांची स्थानबद्धता, त्यातनं त्यांचं ग्रंथलेखन, त्यातनं वैज्ञानिक दृष्टी, त्या वैज्ञानिक दृष्टीतनं त्यांना मिळालेलं सगळ्या हिंदुत्वाचं आकलन. आणि पहिल्यांदा सावरकरांच्या लक्षात आलं, बघा हे दृष्टे अशासाठी की आज तलाक विधेयक मंजूर होताना एकही मोर्चा भारताच्या रस्त्यांवरती निघाला नाही. मी 1982 ला माझी 10वीची परीक्षा देत होतो. अहमदनगर शहरामध्ये जेव्हा पुण्यामध्ये हमीद दलवाईंनी मुस्लिम सत्यशोधक समाज स्थापन केला होता, हमीद दलवाई गेले होते पण सय्यद भाई आणि त्यांच्या सगळ्या भगिनींनी 7 तलाक पीडित महिलांना घेऊन महाराष्ट्रामध्ये तलाक संदर्भात यात्रा सुरू केली होती. ही यात्रा अशासाठी की तेव्हा शहाबानोचा खटला हा 86 मध्ये दिल्लीमध्ये आला होता आणि 82 ते 86 मध्ये मुस्लिम सत्यशोधक समाजाने खूप मोठी चळवळ केली होती की तलाक पीडित महिलांना न्याय द्या. 7-8 महिलांना घेऊन आणि सय्यदभाईंसारखे 2-4 कार्यकर्ते, एक मेटेडोर निळ्या रंगाची मला आठवते, मी कोठला स्टँड नावाच्या एका एरियामध्ये भागामध्ये गेलो, आम्ही मुलं ती मिरवणूक पाहिला. औरंगाबादहून ती मेटेडोर यायची होती, खूप वातावरण झालेलं होतं आणि माझ्या शहरामध्ये 1 लाख मुस्लिम मंडळी ती मेटेडोर अडवायला त्या ठिकाणी उभे होते. 1 लाख प्रचंड जमाव आयुष्यामध्ये मी तेव्हा पाहिला. आणि तेव्हा सगळ्या अल्लाहू अकबरच्या घोषणा, इस्लाम खतरे मेंच्या घोषणा, या सगळ्या लोकांनी ती मेटेडोर अडवली, तुफान दगडफेक केली. तेव्हाच्या पोलीस निरीक्षकाच्या शौर्यामुळं त्या महिला सुखरूप त्या गर्दीतनं बाहेर आल्या आणि ती यात्रा तिथे संपली. महाराष्ट्रात ती पुढे जाऊ शकली नाही. ही 82ची गोष्ट. 86 ला शहाबानोल्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की शहाबानोला तलाक मंजूर झाला पाहिजे, तिला पोडगी मिळाली पाहिजे. आणि तेव्हा प्रचंड मिरवणुका सगळ्या देशातल्या शहरांमध्ये, निराळा इस्लाम खतरे में है. सरकारनं कायदा बदलला आणि पुन्हा एकदा काही शतके मुस्लिम स्त्रियांना मागं नेलं. 1986 सालची गोष्ट. संसद कायदा करते आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज या कायद्याच्या बाजूनी उभा राहतो आहे, कुणीही रस्त्यावरती येत नाही. ही साधी सुधी गोष्ट नाही, याचं कारण एक हिंदू शक्ती उभी राहिलेली आहे. हिंदूंची राजकीय शक्ती मला उभी करायची आहे असे सावरकर यासाठी सांगत होते. ही केवळ हिंसा करण्यासाठी नाही, ही केवळ आक्रमण करण्यासाठी नाही, ही केवळ समोरच्याच्या मनात दहशत बसली पाहिजे आणि ही दहशत बसवायची असेल तर आपली राजकीय शक्ती आपण पणाला लावली पाहिजे की हिंदूंच्या मताचं सरकार आलं तर ते सरकारच अशा प्रकारचे कायदे आणू शकतं हे सावरकरांना माहिती होतं. त्यामुळं हिंदूंची राजकीय शक्ती निर्माण करण्याचं सितोवाच त्यांनी हिंदुत्व या शब्दामध्ये केलं, या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. आज भाजप काय, संघ काय, या सगळ्या विचारधारेची मुळं सावरकरांच्या त्या ग्रंथामध्ये आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
ही राजकीय शक्ती त्यांनी निर्माण केली, त्याचा विचार अंदमानमध्ये सुरू केला. म्हणून अंदमानमधले 11 वर्ष महत्वाची होती. सावरकर बाहेर आल्यावरती त्यांनी विचार करायला सुरुवात केली. रियासतकार सरदेसाईंचा इतिहास त्यांनी वाचला होता आणि त्यांच्या लक्षात आलं की सगळ्या भारतवर्षामध्ये इंग्लंडमध्ये ते गेले तेव्हाही त्यांच्या लक्षात आलं की मराठ्यांची जी मर्दुमकी आहे, छत्रपती शिवाजींनंतर पेशव्यांनी जे काही मर्दुमकीचं काम केलेलं आहे त्या मराठ्यांचा इतिहास हा कुणालाही माहिती नाही. आणि म्हणून रियासतकार सरदेसाई एक दिवस सावरकरांना भेटायला जातात. सावरकर रत्नागिरीला असताना त्यांना नमस्कार करतात, आपण महर्षी आहात परंतु मराठ्यांचा इतिहास आपण इंग्रजीमध्ये लिहा. आणि त्या नानवृद्ध तपस्व्याने वयाच्या अत्यंत जराजर्जर अवस्थेमध्ये शेवटचं काम केलं, तो 3 खंडांमध्ये मराठ्यांचा इतिहास इंग्रजीमध्ये लिहिला. एकीकडं सावरकर, आर सी मुजुमदार आणि रियासतकार सरदेसाई मराठ्यांची ही बाजू मांडत असताना जदुनाथ सरकार काय किंवा असे अनेक कम्युनिस्ट परंपरेतले इतिहासकार काय हे सांगत होते की मराठ्यांचा इतिहास नवे हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनावधानाने अशा प्रकारचं एखादं वाक्य जेव्हा टाकलं की हिंदूंचा इतिहास काय आहे, हे बाबासाहेबांच्या उद्विग्नतेतनं आलेलं वाक्य होतं, त्याचाही सावरकरांनी समजून घेतलं होतं ते. परंतु सावरकरांना वाटायला लागलं की खरोखरच सगळ्यांना असं वाटतंय का की हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे. आणि म्हणून शरीर साथ देत नसताना सावरकर ते 6 सोनेरी पानांचं लिखाण त्यांनी सुरू केलं. आणि मग ते सुरू करतात की चंद्रगुप्त चाणक्य पहिलं सोनेरी पान, त्यानंतर आलेल्या शक खुणांना पिटाळणारा खारवेल आणि त्याचा तो पुष्यमित्र, त्याच गुप्तांच्या तो समुद्रगुप्ताचा काळ दुसरं सोनेरी पान, कुशांना हकलून लावणारा विक्रमादित्य तिसरं सोनेरी पान, असं करत करत सावरकर थेट मराठ्यांच्या इतिहासापर्यंत येतात आणि त्या ठिकाणी पानिपतचा संदर्भ आपल्याला मिळतो. बघा हा शिवाजीचं राज्य संपलेलं, 1630 ते 1680 अवघं 50 वर्षांचं आयुष्य, वादळ वाऱ्यासारखं मालोजी शहाजी शिवाजी हे एक विचार होता. आणि आपण किती या 5 शाहींच्या अंकित व्हायचं, 5 तुकड्यांची शाही. बहामनी राज्य स्थिरस्थावर झालं. पहिला आला म्हणजे 700 मध्ये पहिला तो कासिम आला, त्यानं सिंध घेतलं. त्यानंतर पुढे 200 वर्ष काही नाही, 1297 मध्ये खिलजी आला, आला तो थेट दक्षिणेत आला आणि दक्षिणेत झालेलं हे पहिलं आक्रमण. आपलं यादवांचं साम्राज्य गेलं, खिलजीचा तो मलिक कपूर तो सेनापती झाला, पुढे लोधी आला. या सगळ्या शाह्या आपलं बस्तान भारतामध्ये बसवत होत्या. बहामनीच्या 5 शाह्या निर्माण झाल्या, आदिलशाही, निजामशाही, आपली कुतुबशाही गोलकोंड्याची. आणि या 5 शाह्यांनी एकत्र येऊन ओरिसाला नेस्तनाबूत केलं, कलिंगाचं राज्य नेस्तनाबूत केलं, विजयनगरचं साम्राज्य धुळीला मिळवलं, यादवांचं साम्राज्य धुळीला मिळवलं. म्हणजे जे सगळ्या हिंदू शाह्या एकत्र आल्या असत्या तर या कायांचा काय पडाव लागला असता. परंतु केवळ फुटीमुळं सावरकरांच्या लक्षात आलं की या सगळ्या लोकांनी मिळून हिंदू राजांचा विध्वंस केला. आणि या ठिकाणी दिल्लीच्या दिल्लेश्वरो वा जगदीश्वरो अशी म्हण महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये आली, ती कुठून आली की दिल्लीवरती हे मुघलांनाच दिली. आणि मग हा मुघल म्हणजे या सगळ्या तुर्क आले, अफगाण आले, सगळे वायव्येकडनं सगळे येत होते, खैबर खिंडीतनं सगळे येत होते. पहिली तो तुर्कांची हा लोधी आला, गझनीचा सुलतान आला, घोरी आला, त्या घोरीचा गुलाम तो, म्हणून ते गुलाम घराणं कुतुबुद्दीन ऐदक त्यांनी तो कुतुब मिनार बांधला. हे सगळे येत होते 1200, 1300, 1400 पर्यंत. 1526 मध्ये पहिल्यांदा बाबर आला आणि बाबराला अडवलं इब्राहिम लोधीनी, दोघंही परकीयच. लढाई चालली दिल्लीला, पानिपताची पहिली लढाई 1526 मध्ये. मराठ्यांचा, भारताचा, हिंदूंचा काहीही संबंध नाही, दोघे परकीय लढकाय दिल्लीच्या गादीसाठी. त्यात बाबर जिंकला आणि मुघल सत्ता सुरू झाली. 20 वर्षांनी पुन्हा एक हिंदू सरदार हेमू नावाचा आदिलशहाचा सरदार म्हणून गेला आणि अकबराशी लढला, पराभव झाला. पानिपतची दुसरी लढाई. आणि या पानिपतच्या लढाईचं तिसरं कारण मिळालं ते आता शिवाजी गेलेले होते. 1630 ते 1680 शिवाजींची कारकिर्द संपली. 1680 मध्ये संभाजीराजांनी सत्ता हातात घेतली, 10 वर्ष औरंगजेबाला सळोकी पळो करून सोडलं. 1790 मध्ये संभाजीचा काठा औरंगजेबानी काढला, स्वतः दक्षिणेमध्ये आला. संभाजी संपल्यावरती, त्याचा वध केल्यावरती, त्याला मारल्यावरती त्या ठिकाणी राजारामाचं राज्य पुढचं 10 वर्ष आणि मग ताराबाई 7 वर्ष. बघा म्हणजे 1680 मध्ये शिवाजीचं राज्य गेलं, 1680 ते 1690 संभाजींनी किल्ला लढवला, 1690 ते 1700 मध्ये राजारामांनी किल्ला लढवला आणि 1700 ते 1707 ताराबाईंनी किल्ला लढवला.
या सगळ्या मराठ्यांनी एकत्र येऊन ताराबाईच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाला कुठेही यश मिळू दिलं नाही. औरंगजेबाला औरंगाबादमध्ये तशाच जरा जर्जर अवस्थेमध्ये तो गेला. आणि मग त्यानंतर जेव्हा पेशव्यांकडे सत्ता आली, शाहूची सत्ता पेशव्यांकडे आली, आणि मग त्यानंतर शाहूंनी पंतप्रधान म्हणून पेशव्यांना नेमलं, आणि मग या पेशव्यांच्या काळात बाळाजी विश्वनाथ त्याचा पहिला बाजीराव यांनी थेट उत्तरेपर्यंत सगळी आपली सरदार आणि आपली घराणी नेली. होळकर गेले, शिंदे गेले, अटकेपर्यंत झेंडे लागले. दिल्लीची बादशाही इतकी खिळखिळी झाली की त्या ठिकाणी नामधारी बादशाह उरला आणि सगळी सत्ता मराठ्यांच्या ताब्यामध्ये आली. आणि मराठ्यांच्या अंमलाखाली भारतातला बराच मोठा भाग पहिल्यांदा त्या ठिकाणी आला. सावरकर याला आपलं एक सोनेरी पान म्हणतात. या सगळ्या गदारोळामध्ये हा जो दुआब आहे गंगे आणि यमुनेचा, याच्यातला हा नजीबुल्ला आणि अयोध्येचा शुजादुल्ला, या दोघांनी असं ठरवलं की आपल्याला अहमदशाह अब्दालीला या ठिकाणी बोलावलं पाहिजे. असंच जर मराठ्यांचं राज्य चालू राहिलं तर या ठिकाणी इस्लामी सत्तेचा मागमूस देखील उरणार नाही. आणि याच्यासाठी हा जो कुणी नजाबुल्ला आणि शुजादुल्ला होता, या दोघांनी मिळून शहावल्ली खानच्या संगनमतानी अहमदशाह अब्दालीला निरोप पाठवला. त्याच्या आधी 5 वेळा त्याच्या स्वाऱ्या झाल्या होत्या, 6व्या वेळेला तो आला. याचं कारण त्याला मुघलांची सत्ता आपल्या अंकित करायची होती. मराठ्यांना त्या ठिकाणी जाण्याचं कारण नव्हतं. मराठ्यांच्या ताब्यामध्ये पुणे होतं, गुजरात होतं, माळवा होतं. मराठी त्यांच्या सगळ्या जहागीरमध्ये संतुष्ट होते, सुखी समृद्धी प्रजा होती. केवळ मोगल सरदारांनी बोलावलं आणि मोगल बादशहांनी साकडं घातलं. त्यांनी तह केला की माझ्या राज्याचं रक्षण कराल तर तुम्हीच कराल. महाजी शिंद्याला लिहिलेली पत्र, त्या आळवण्या बादशहाच्या बादशहांनी केलेल्या आज उपलब्ध आहेत. सेतू माधवराव पगडींच्या खंडांमध्ये आपल्याला त्या दिसतात. आणि केवळ हा अहमदशाह अब्दाली पुन्हा एकदा वायव्येकडनं भारतात येऊ नाही, भारताच्या सीमांचं रक्षण झालं पाहिजे या कारणासाठी मराठे जातात. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली विश्वासरावांच्या सकट नानासाहेब पेशवे मोठे सरदार त्या ठिकाणी पाठवतात. दुर्दैवाने लढाईचा अंदाज चुकतो. यमुनेचा पूर ही एक रेषा असते, यमुना नदी ही एक रेषा असते, सोनपत आणि पानपत. सोनपतला हा इकडं अब्दाली आणि पानपतला हे सगळं मराठ्यांचं सैन्य. 4 गोष्टी चुकल्या. मराठ्यांनी आपल्या बरोबर ती अनेक यात्रेकरू नेले आणि या यात्रेकरूंनी काशी पाहिजी, मथुरा पाहिजी म्हणून अक्षरशः बाजारबुणगे त्यांना म्हटलं गेलं. पुढे त्या बखरीमध्ये असे अनेक लाखाचे बाजारबुणगे यात्रेबरोबर ती निघाले आणि ग्रहण व्हायचं म्हणून या कूच थांबायची. ग्रहण झालं, नको आज नको लढायला, अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले, चुकीचे निर्णय घेतले गेले. मराठ्यांना हत्तीवर बसायचं फार शौक. हत्तीवर माणूस बसला की त्याला गोळीच्या टप्प्यामध्ये येतो आणि त्याच्यामुळं सदाशिवराव भाऊ हत्तीवरती बसून त्या ठिकाणी शत्रूच्या विश्वासराव हत्तीवरती बसल्यामुळे शत्रूच्या बाणाला बळी पडले. त्यामुळं चुकीची व्यूहरचना. होळकर, शिंदे या सगळ्यांचा आपापसामध्ये समन्वय नसणं. पेशवे या सगळ्यांचा समन्वय एकमेकांमध्ये नसणं. लाखाची फौज परंतु तोफा अहमदशाह अब्दालीकडे. व्यूहरचना अब्दालीकडे. मराठ्यांना दऱ्याखोऱ्यामध्ये लढायची सवय. इथं सगळं मोकळं पटांगण, पटांगणामध्ये लढण्याची सवय मराठ्यांना नव्हती. हा जो यमुनेतला दुआबातला दुष्काळ आहे हिवाळ्यातला, त्याची मराठ्यांना जाणीव नाही. निजामानी रसद तोडलेली, बरोबर आलेले बाजार बुणगे, त्यांच्या रसदीचं काय करायचं? अशा सगळ्या गोष्टींच्या अकांतामध्ये विजय होता 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 सूर्य जेव्हा मध्यान्नी आला तेव्हा 14 जानेवारीला लढाईचं चित्र पालटलं आणि जिंकू 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 म्हणणारी मराठ्यांची फौज त्या ठिकाणी गारद झाली. असं म्हटलं जातं की मराठ्यातल्या प्रत्येक स्त्रीच्या हातातला चुडा त्या दिवशी फुटला. याचा अर्थ असा आहे की जे काही 70,000 लोकांची कत्तल झाली आणि अनेक लोकांना परागंदा व्हावं लागलं, त्या सगळ्या सैन्यामध्ये घरटी एक माणूस पानिपतच्या युद्धामध्ये मारला गेला. इंग्रज राज्यकर्त्यांनी काय किंवा अनेक मराठी बकरीकारांनी काय किंवा आजही हरियाणा पंजाबमध्ये ज्या बकरी वाचल्या जातात त्या प्रत्येक बकरीमध्ये या कत्तलीचं वर्णन, घृणास्पद वर्णन केलेलं आहे. जे अटक झालेले लोक होते त्या अनेक मराठ्यांना बलुचिस्तानमध्ये घेऊन गेला. जाता जाता म्हणजे अफगाणकडे जाताना बलुचिस्तानमध्ये जावं लागतं. आजही आपण स्वतंत्र बलुचिस्तानची चळवळ चाललेली आहे त्या ठिकाणी. आजही पानिपतच्या कैदी म्हणून जे मराठी लोक तिकडे गेले त्यांची एक जात आपल्याला आजही त्या ठिकाणी आढळते, बलुचिस्तानमध्ये. आज हरियाणामध्ये अनेक देवळं मराठ्यांच्या स्मारकासाठी निर्माण केलेली आपल्याला दिसतात. काळं आंब्याचं झाड म्हणून त्या ठिकाणी पानिपतच्या युद्धभूमीवरती दाखवलं जातं की ज्या ठिकाणी ही प्रत्यक्ष लढाई लढली गेली त्या मैदानाचा आजही त्या ठिकाणी स्मारक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
या लढाईनं मराठे हरले, परंतु सावरकर असं सांगतात की मराठी हरले हे लढाईतला पराभव होता, परंतु या लढाईचा धसका अब्दालेंनी एवढा घेतला की ते वायव्येकडचं शेवटचं आक्रमण ठरलं. त्या खिंडीतनं, त्या दिशेनं त्यानंतर कुणीही परकीय आक्रमक भारतावरती चाल करून आलेला नाही. शेवटचं आक्रमण ते. त्यानंतर 10 वर्षांनी माधवरावांनी या सगळ्या पराभवाचा वचपा काढला. पुन्हा एकदा पानिपतमध्ये जो जो म्हणून मुलूक गेला होता तो सगळा मुलूक पेशव्यांनी माधवरावांनी आपल्या ताब्यामध्ये आणला. पण पुढे इंग्रज वरचढ झाले आणि 1818 त्यांनी हे सगळं संस्थान खालसा केलं. 1761 मधली पानिपतची लढाई, 1771 पुन्हा पानिपत आणि सगळा तो भाग मराठ्यांच्या ताब्यात आला होता. परंतु मराठे त्या ठिकाणी गेले ते केवळ खुमखुमी म्हणून. दिल्लीचं राज्य बळकवायला ते मराठे गेले नव्हते. ते बळकवायचं असतं तर त्यांनी कधीच बळकवलं असतं. सावरकर त्याला सद्गुण विकृती म्हणतात की अनेक वेळा दिल्लीवरती जाऊन मराठे राज्य त्यांना देऊन पुन्हा आले. हे सावरकर अनेक ठिकाणी सांगतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी घोरीला का सोडलं? पानिपताच्या आजूबाजूला जी लढाई झाली ही कधी 13व्या शतकातली लढाई. पृथ्वीराजानं संपूर्ण पराभव केलेला अहमद घोरीचा त्याला सोडून दिलं, अभय दिलं. इस्लामीकरण तर सोडा, एकाही सैनिकाला कधी त्यांनी हिंदूमध्ये आणलं नाही. आपले अनेक सैनिक सरसकट धर्मांतर व्हायचं, परंतु हिंदू राजांनी कधीही धर्मांतर केलं नाही आणि मुस्लिम राजांना कधीही त्यांनी अशा पद्धतीनं मारलं नाही. घोरीला सोडून दिलं आणि अवघ्या 10 वर्षात घोरी परत आला आणि पृथ्वीराजाला मारून परत गेला. हे आहेच दिल्लीच्या तख्तावरती मराठे कधीच बसले नाही. ते पुण्याला परत यायचे. हे जर मिळवायचं असतं तर मराठ्यांनी पूर्वीच मिळवलं असतं. मराठे तिथं गेले, पुण्यापासून त्या ठिकाणी घोडदळ सैन्यदळ घेऊन गेले. याचं कारण त्यांना माहिती होतं की आपल्या सीमा आपण सुरक्षित ठेवल्या पाहिजेत. आणि विश्वासराव पाटलांनी पानिपत कादंबरीमध्ये हेच पुन्हा एकदा सांगितलं आहे. रणांगण नाटकाचा उल्लेखही तो आहे की आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी मराठे तिथं जाऊन लढले, पराभव झाला, जबरदस्त पराभव झाला. चुकीच्या नीतीमुळे, चुकीच्या व्यूहरचनेमुळे, शत्रूचा अंदाज न आल्यामुळे, आपापसात समन्वय नसल्यामुळे पराभवाची बोच मोठी आहे. पानिपतचा पराभव हा मराठ्यांना इतिहासातलं एक काळं पान म्हणून ओळखला जातो. परंतु त्यातही विजयाची बीजं रोवली गेली आणि पुढे माधवरावांनी हा सगळा देश आपल्या अंमलाखाली आणला. हे जर पानिपत झालं नसतं, मराठ्यांनी जर अब्दालीला विरोध केला नसता, तर लक्षात घ्या भारतावरती इंग्रज आले नसते. हे अगदी उघड सत्य आहे. हे इंग्रज मान्य करतात. हा फायदा मिळाला इंग्रजांना. मराठे खिळखिळे झाले, अब्दाली येण्याची चिन्ह नाही. ही सगळी पोकळी निर्माण झाली ती कोणी भरून काढली? इंग्रजांनी भरून काढली. लक्षात घ्या, इंग्रजांशी लढणं आपल्याला सोपं होतं, परंतु दिल्ली जर कायमची अफगाणिस्तानची मांडलिक झाली असती तर अहमदशाह अब्दालीला आणि त्याच्या पिलावळीला परत भारताच्या बाहेर काढणं कधीही शक्य झालं नसतं. आपल्याला एकच फक्त पर्याय होता, अहमदशाह अब्दालीला आपल्याला त्या ठिकाणी सामावून घ्यायचं होतं की इंग्रज त्या ठिकाणी आले असते. या दोन याच्यामध्ये इतिहासाने निवड अशी केली होती की या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला, मराठे परत आले, मराठी सत्ता खळखळी झाली, त्या ठिकाणची पोकळी इंग्रजांनी भरून काढली. परंतु इंग्रजांना आपण 150 वर्षांनी हाकलून दिलं आणि सावरकरांच्या सोनेरी पानातलं 7वं सोनेरी पान त्या ठिकाणी लिहिलं गेलं. हा सगळा इतिहास आहे. हा पराभवाचा इतिहास नसून हा आपल्या विजुगुषी वृत्तीचा इतिहास आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपलं रणांगण नाटक जे आपण पुन्हा एकदा श्रोत्यांसमोर घेऊन जातोय ते मोठ्या प्रमाणात हे काम करणार आहे. हा इतिहास आपण बदलू शकत नाही, परंतु इतिहासाचं सादरीकरणातनं जो संदेश दिला जातो तो मात्र आपण नक्कीपणे बदलू शकतो. मोठं कारस्थान होत असतं की या देशातल्या या देशाला इतिहास नाही, या देशाचा इतिहास पराभवाचा आहे, तो पुसून टाकण्यासाठी अशा प्रयत्नांची नक्की गरज आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या या नाटकाला शुभेच्छा. धन्यवाद.